जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशनवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. या ड्रोन हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या मिलिटरी ड्रोनचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. दहशतवाद्यांच्या आडून पाकनं हे काळं कृत्य केल्याचा संशय व्यक्त होतोय. जम्मूतल्या हल्ल्यासाठी मिलिटरी ड्रोनचा वापर. पाकिस्तानचं लष्करच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग. नापाक बुरान ड्रोनचा पर्दाफाश. जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशनवरील हल्ल्यानं पाकचे नापाक इरादे पुन्हा एकदा उघड झालेत. या ठिकाणी घडवण्यात आलेला हल्ला हा साध्या सुध्या ड्रोननं नव्हे तर पाकिस्तानी आर्मीच्या ड्रोननं घडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते. ज्याचं नाव आहे बुराक ड्रोन. सूत्रांच्या माहितीनुसार या ड्रोन हल्ल्यांसाठी पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं आणि पाक आर्मीच्या सूचनेनुसारच जम्मूत स्फोट घडवण्यात आला. इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटनप्रमाणे पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यात बुराक ड्रोन आहे. या ड्रोनचा वेग ताशी 200 किलोमीटर इतका असून तो 200 ते 500 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊ शकतो. 8,000 फूट उंच उडण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो रडारवर दिसत नाही, रात्रीच्या वेळीही हल्ला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. आपल्या लक्ष्यावर हल्ला केल्यानंतर हा ड्रोन आपल्या मूळ तळावर सहज दाखल होतो. 2014-15 पाकिस्तानच्या आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्ताननं याच बुराक ड्रोनचा वापर केला होता. जम्मूतल्या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचा हात असल्याचा संशय भारतीय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या आर्मीनंच ड्रोन हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचं स्पष्ट होत आहे. या हल्ल्यांमध्ये अतिशय कमी आवाज करणारी आणि जास्त पल्ला गाठणारी ड्रोन, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पेलोड वाहून नेणारी ड्रोन याचा वापर केल्यामुळे या ठिकाणी आयएसआय आणि पाक लष्कराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात असण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप भारतानं सातत्यानं केलाय. सीमेवरील पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांनी या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. मात्र तरीही पाकच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. आता या बुराक ड्रोनला भारतीय सैन्यही जशास तसं उत्तर देईल यात शंका नाही. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे